घोंगडी बैठकीच्या निमित्ताने कर्जत जामखेड मतदारसंघाच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे। श्रीगोंदा कर्जतचा हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेल्या रोहित पवार हे कामात कधी कधी आणि श्रेयामध्ये सर्वात आधी असल्याचं म्हटलं आहे। आपणच मुख्यमंत्री असल्यासारखं रोहित पवार केंद्र सरकारवर बोलतात, मात्र आपल्या मतदारसंघामधील प्रश्न सोडवण्याकडे त्यांचं मात्र लक्ष नाही। बारामती अॅग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेल्या कोंबड्यांच्या खाद्याने मोठं नुकसान झाल्याची तक्रार एका तरुणानं आपल्याकडे केली असल्याचं सांगत रोहित पवार हे शरद पवारांचे सुधारित वर्जन असून गेल्या 5 पिढ्यांची शरद पवार यांनी माती केली आहे। आता पुढच्या 5 पिढ्यांची रोहित पवारामुळे माती होईल असं पडळकर म्हणाले आहेत। या सरकारमध्ये सावळा गोंधळ असल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली। या खात्याचा मंत्री आहे, या खात्याचे निर्णय दुसराच मंत्री जाहीर करतो। मंत्र्याने एखादा निर्णय घेतला तर तो मित्रपक्षातील दुसऱ्या मंत्र्याला मान्य नसतो। राज्य सरकारचा असा कारभार राज्यातील जनतेनं आजपर्यंत कधी अनुभवलाच नव्हता असा टोला पडळकरने लगावला आहे। मुळामध्ये मी आता या मतदारसंघामध्ये फिरतोय, लोकांच्या भावना बघतोय। कुकडीचं पाणी जे आहे ते लोकांना आवर्तन मिळायला पाहिजे होतं, पण रोहित पवार आल्याच्या नंतर इथल्या तालुक्यातल्या लोकांना कर्जतच्या असतील, नंतर श्रीगोंदा असेल, पारनेर असेल, या भागामध्ये जे पाणी येतं ते पाणी मिळालं नाही। पहिल्यांदा असं घडलं की कोर्टानं या आवर्तनावरती स्टे दिला, म्हणजे ह्याच्यानं अधोरेखित झालं की रोहित पवारांचं नाकर्तेपण काय आहे हे कोर्टाकडून सिद्ध झालं। इथल्या लोकांना कोरोनातून कसं तर बाहेर पडायचं, तोपर्यंत दुष्काळाच्या झाडा त्यांना सोसाव्या लागल्या, उभी पिकं करपून गेली लोकांची, आणि मग हे वूट सूट पोस्टर बॉय आहेत यांना वूट सूट फक्त केंद्र सरकार दिसतंय, आमदार झाल्यापासून यांना स्वयंघोषित मुख्यमंत्री झाल्यासारखं त्यांना वाटतंय, आणि ते नरेंद्र मोदी साहेबांची उंची मोजायला जातात। त्यांची उंची मोजण्यापेक्षा इथल्या लोकांचं जरा प्रश्न त्यांनी बघितलं पाहिजेत। कर्जतमध्ये अजून एसटी स्टँड तयार केलं नाही, कर्जतमध्ये लोक मुंबईला येतील अशी त्यांना जरा भीती वाटत असेल, कारण ते फक्त ट्विटवरती आहेत। इथं ग्राउंड लेवलला आता मी सकाळपासून माझा 2 तास दौरा लेट आहे, का लेट आहे मी तुम्हाला सांगितलं, रस्त्याची परिस्थिती इथली बघतेत आणि जी काही रस्त्याची कामं चालू आहेत ते माननीय मंत्री राम शिंदेनी सरांनी जे 2019-20 जी कामं मंजूर केलेली आहेत 2018-19 त्या कामाचं आता इथं सगळा शुभारंभ चालू आहे, काम चालू आहे। कामं करण्याला कधी कधी आणि श्रेय घेण्यासाठी सगळ्यात आधी अशी परिस्थिती रोहित पवारांची झालेली आहे। रोहित पवारांच्या बाबतीमध्ये परवा एका युवा मित्रानं एक गंभीर आरोप केला, योगेश चौरे नावाचा, बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ज्या कोंबड्यांचं खाद्य दिलेलं आहे त्या कोंबड्यांना निकृष्ट दर्जाचं खाद्य दिल्याच्यामुळं अनेक शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत, अनेक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान झालं आहे, ती आता कोंबड्या अंडे देत नाहीत असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे कुठंही पवारांना पेरलं तर तिथं घोटाळाच उगवणार हे आता सिद्ध झालं, म्हणजे ह्यांच्या या बारामती अॅग्रोमुळे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। मला त्यांना सांगायचं की या मतदारसंघामध्ये जास्तीचं लक्ष द्या, नरेंद्र मोदींच्याकडे जायची उंची अजून फार पुढं आहे, एक स्वयंघोषित पंतप्रधान आहेत, तोपर्यंत हे स्वयंघोषित मुख्यमंत्री इथं तयार झालेले आहेत आणि त्यामुळे राज्यातल्या लोकांना सगळ्या माहिती आहे। मला महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना या नेतृत्वाच्या बाबतीमध्ये सांगणं गरजेचं वाटतं, कारण हे शरदचंद्र पवारांचं सुधारित व्हर्जन मार्केटमध्ये आलेलं आहे। शरदचंद्र पवारांनी या महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या, मी आता बैठका घेतोय त्या लोकांच्या, तेच उपेक्षित राहिलेले आहेत। या महाराष्ट्रातल्या 5 पिढ्याची माती त्यांनी केलेली आहे आणि पुढच्या 5 पिढ्यांची माती करण्याची तयारी म्हणजे रोहित पवार। म्हणून महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी यापासून सावध राहिलं पाहिजे। हे दिसायला गोंडस बाळ दिसतंय, परंतु ह्याला काही दिवसात हातभर मिशा आल्या तर तुम्ही वागू वाटू, अरे असं कसं घडलं, म्हणून आताच सावध लोकांनी राहावा अशी माझी आपल्या माध्यमातून मागणी आहे। इथल्या सगळ्या विषयावरती त्यांनी लक्ष केंद्रित करावं, राज्यामध्ये राज्य सरकार त्यांचं आहे, त्यांच्या माध्यमातून इथं काय आणता येतं का ते तुम्ही बघा। आता मागच्या गावामध्ये मी होतो, तिथं पिण्याचं पाण्याची अडचण आहे, तिथं क्रशर चालू आहेत बेकायदेशीर, ते बंद करा अशी तिथल्या लोकांची मागणी आहे। ते सगळे प्रश्न त्यांनी मिटवावेत आणि मग नरेंद्र मोदी साहेबांना सल्ला देण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। नाही तुम्ही बघितलं, आता ह्या 6 महिन्यामध्ये गृहमंत्र्याचा विषय असला तर कामगार मंत्री बोलतात, शिक्षण मंत्र्याचा विषय असला तर कोणतरी ग्रामविकास मंत्री बोलतो, म्हणजे हे अनेक एका खात्याचा विषय त्यांनी मांडायला पाहिजे, पण तिसरं चौथं कोणतरी बोलतं। मध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की या राज्याला
एक मुख्यमंत्री आहेत आणि सुपर मुख्यमंत्री अनेक आहेत, तसा प्रकार यांचा चाललाय। यांना काही लोकांचं पडलेलं नाही, निर्णयाचं काही पडलेलं नाही। निर्णय कोणी घेतला तर थोड्या वेळा कोणतरी म्हणतो की तो निर्णय आम्ही घेतलाच नाही। पदोन्नतीच्या बाबतीमध्ये घडलं की नितीन राऊत साहेबांनी ट्विट केलं की आता मी हे निर्णय रद्द केला 7 मेचा जे, आणि थोड्या वेळानं आलं की अजित पवार नाराज झाले की हे ट्विट कसं झालं याची चर्चा झाली नाही। म्हणजे तुम्ही मीटिंगमध्ये बोलताय एक, बाहेर डिक्लेअर करताय एक, हे सगळे विषय असे चालू आहेत। आरोग्यमंत्र्याचा विषय अर्थमंत्री मांडते, अर्थमंत्र्याचा विषय कोणतरी तिसरंच मांडतंय। हे सगळा प्रकार जो आहे तो महाराष्ट्रानं कधी असा अनुभवला नव्हता, अशा पद्धतीचं राज्य चालू आहे। न्यूज रिपोर्टर नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, एस9 मीडिया, जामखेड।